आमच्या शिक्षणोत्सव या मालिकेमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. शिक्षणाबद्दल चर्चा करतोय आपण. निमित्त अर्थात आहे देशदूतचा 54वा वर्धापन दिन. शिक्षणाचे विविध पैलू बघतोय आणि शिक्षणातून माणूस घडण्याची प्रक्रिया कशी सफल होतीये आणि त्याच्यात काय आणखीन हवंय याकडे सुद्धा आपण लक्ष देतो. आज ज्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत ते बँकिंग सेक्टरमधले येतात. तुम्ही म्हणाल शिक्षण आणि बँक याचा काय संबंध, तर अर्थात शिक्षणासाठी अर्थ अनेक अर्थांनी अर्थ लागतं. संस्था चालकांना लागतं, शिक्षकांचे पगार असतात, विद्यार्थ्यांना फी भरायला लागते, इन्फ्रास्ट्रक्चर असतं, बिल्डिंग्स असतात आणि या सगळ्यासाठी फायनान्स किंवा अर्थपुरवठा हा फार मोठा असतो. एक आणखीन भाग या फायनान्समधला येतो आणि आजकाल तो जास्त वापरलाही जातोय, तो म्हणजे उच्च शिक्षणासाठी बँकांनी दिलेला सपोर्ट. या सगळ्याबरोबर चर्चा करण्यासाठी आपल्याबरोबर आलेले आहेत ते नाशिकच्या बँक ऑफ महाराष्ट्रचे झोनल मॅनेजर सी बी सिंग. सिंग साहेब नमस्कार और वेलकम टू देशदूत प्लॅटफॉर्म. वेलकम मॅडम. सर, जैसे हमने कहा कि अगर हम शिक्षा की बात कर रहे हैं तो शिक्षा में एक बहुत इम्पोर्टेंट फैक्टर होता है, वो है फाइनेंस का. तो बैंक्स कैसे और कहाँ कहाँ पे ये फाइनेंशियल रोल एजुकेशन में प्ले कर सकते हैं? मला असं सांगायचं होतं की गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने एज्युकेशनला नॅशनल प्रायोरिटी दिलेली आहे आणि नॅशनल प्रायोरिटी असल्यामुळे आपण हे गरजेचा भाग आहे की आपण जास्तीत जास्त लोकांना उच्च शिक्षणासाठी आपण जास्तीत जास्त लोकांना मदत करू आणि पर्टिक्युलरली आफ्टर दिस न्यू गव्हर्नमेंट हॅज फोकस्ड मोर ऑन स्किल डेव्हलपमेंट ऑल्सो अँड इथे आपण स्किल डेव्हलपमेंटसाठी पण लोन, एज्युकेशन लोन देतो आणि उच्च शिक्षणासाठी ऑलरेडी एज्युकेशन लोन बँक प्रत्येक बँकेकडे आहे. स्कीम वेगवेगळ्या स्कीम आहे. आपण एक ठराविक हे ठरवून घेतलेलं की हे 10 लाखपर्यंत 7.5 लाखापर्यंत क्लीन लोन देणार, काही मॉर्गेज घेणार नाही आणि लोकांसाठी शिक्षणासाठी जे काही मदत करता येईल ते आपण करणारच. आणि हे नॅशनल प्रायोरिटी असल्यामुळे आपण ते तिथे रिजेक्शनची कमी स्कोप आहे आणि जास्तीत जास्त सँक्शन होतात. सर, जसं तुम्ही म्हणालात की बऱ्याचशा लोकांना हे माहितीच नाही आहे की उच्च शिक्षणासाठी लोन मिळू शकतं. जेव्हा बँका हे लोन देतात तेव्हा ते कुठल्या कॅटेगरीच्या शिक्षणासाठी देतात, कुठल्या प्रकारच्या शिक्षणासाठी? सांगायचं होतं तर बँकेने ऑलरेडी डिवाइस केलेले पॉलिसी याच्यामध्ये आणि स्किल डेव्हलपमेंटसाठी जे व्होकेशनल कोर्स असतात त्याला पण आपण पैसे त्याच्यासाठी आर्थिक मदत पण करतो आपण एज्युकेशन ऋण माध्यमातून. आणि उच्च शिक्षणामध्ये जे काही मेडिकल एज्युकेशन आहे, हायर स्टडी जे काही आहे, टेक्निकल पर्टिक्युलरली प्रोफेशनल कोर्सेस आहे, टेक्निकल कोर्सेस आहे, मेडिकल, इंजिनिअरिंग, चार्टर्ड अकाउंटन्सी आणि इव्हन नर्सिंग आहे, हे जे काही टेक्निकल गोष्ट आहे जिथे सेल्फ एम्प्लॉयमेंट जनरेशनची पण खूप शक्यता आहे, त्यामुळे बँकेने प्रत्येक प्रोफेशनल कोर्सेससाठी हायर एज्युकेशनमध्ये जे काही एज्युकेशन्स आहेत इन्क्लुडिंग PhD जे काही आपण म्हणतो प्रत्येक गोष्टीसाठी आपण एज्युकेशन लोन देतो. ही प्रक्रिया कशी असते सर की हे जे स्किल डेव्हलपमेंट कोर्सेस आहेत, आता काही स्किल डेव्हलपमेंट कोर्सेस आहेत हे 10वी नंतर आहेत, काही स्किल डेव्हलपमेंट कोर्सेस आहेत हे 12वी नंतर आहेत, आपण या वयाला देऊ शकतोय का? ग्रॅज्युएशन झालेल्या मुलांना 10वी नंतर पण आपण देऊ शकतो, असं काही ठराविक नाही आहे की हायर एज्युकेशन म्हणजे आफ्टर ग्रॅज्युएशन काही एज्युकेशन घेतलं त्याच्यासाठी लोन हवे. हे आफ्टर 10 पण असं कोणी डिप्लोमा करताय त्यांना पण द्यायला लागेल, ते 10 नंतर करायला लागतात. त्यामुळे एज्युकेशनमध्ये असं काही ठराविक नाही आहे की तुम्ही 12वी नंतर एज्युकेशन लोन देणार आहात किंवा 10वी नंतर देणार आहे. ते टेक्निकल जे काही स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राममध्ये ठराविक ऑलरेडी पॉलिसीमध्ये ठरवून घेतलेले आहे त्याच्यामध्ये कालच आपल्याकडे नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे एक संचालक आले होते जितूभाई ठक्करन, ते सांगत होते की स्किलिंग सध्या कुठल्या कुठल्या लेवलला चाललंय. तर आता आपण जसे विद्यार्थ्यांबद्दल बोलतोय की तो 10वी नंतर डिप्लोमाला गेला तरी त्याला आपण लोन देऊ शकतो, 12वी नंतर गेला तरी देऊ शकतो, तर काही स्किलिंगचे कोर्सेस ह्या त्या विद्यार्थ्यासाठी आहेत की जो
त्या विद्यार्थ्याच्या ट्रॅडिशनल वयात बसत नाही, पण मध्यम वयात तो काहीतरी जॉब करतोय आणि त्यांनी स्किल डेव्हलपमेंटचा एक कोर्स केलाय, तर अशा विद्यार्थ्याला पण आपण मदत मिळू शकते. कुठे कुणालाही काही एज बाइंडिंग नाही आहे की त्यांना रेग्युलर एज्युकेशन मध्ये असायला पाहिजे. नॅशनल प्रायोरिटी आहे एज्युकेशन. प्रत्येक लोकांना आपण मदत करण्याची गरजेच्या भाग आहे, गरजेचा भाग हे करताना बँकेच्या डोळ्यासमोर काय उद्दिष्ट पण असतील की तुम्ही किती लोन, किती पर्यंत लोन देऊ शकता, तुमच्या भागातला किती भाग तुम्ही लोन साठी, एज्युकेशनल लोन साठी देता, तर या बँकांच्या प्रायोरिटीज त्याच्यामध्ये काय आहे की आपण एज्युकेशन लोन मध्ये जे काही कॉस्ट येतात हायर एज्युकेशन साठी लोक बाहेर विदेशातून जातात एज्युकेशन साठी, तिथे कॉस्ट कंट्रीचे देशातील जे काही एज्युकेशन मध्ये जे खर्च लागतात त्याच्या पेक्षा जास्त लागतात. आपण 1.5 कोटीपर्यंत लोन देतो बर, आणि जे खाली जे रक्कम आहे ते काही ठराविक नाही आहे. जे काही स्किल डेव्हलपमेंट मध्ये, जे काही हायर एज्युकेशन मध्ये इंजिनिअरिंग असू द्या, जे काही कॉस्ट येतात त्याच्यामध्ये देशातील ते शिक्षणासाठी फक्त 5% मार्जिन आहे. आणि विदेशला ते जे काही करणार आहे एज्युकेशन तिथे 15% मार्जिन आहे. म्हणजे तेवढा त्यांना मार्जिन, म्हणजे आता 1 लाख रुपयाचा खर्च येणार आहे एज्युकेशन मध्ये, तर त्याच्यामध्ये 95% बँकेने देशातील एज्युकेशन मध्ये पैसे देऊ शकतात लोन, आणि बाहेर जाताना लोकांनी 85% पर्यंत आणि बाकीची व्यवस्था त्या ऍप्लिकंटनी स्वतः. खूपच कमी मार्जिन असल्यामुळे काही मोठी इश्यू नाही आहे आणि हे नॅशनल प्रायोरिटी आहे, आपण असंच करतो. सरांच्या बोलण्यात वारंवार येत आहे की नॅशनल प्रायोरिटी आहे, शिक्षण ही नॅशनल प्रायोरिटी आहे, ही राष्ट्रीय स्तरावर धरलेली प्राथमिकता आहे आणि त्याच्यामुळे बँकांकडनं सुलभ लोन मिळणं हे आता सोपं झालेलं आहे. सर काय प्रक्रिया असते की समजा एखादा विद्यार्थी किंवा पालक तुमच्याकडे लोन मागायला आला, त्याच्यावर त्याला काही इंटरेस्ट लागतं, त्याला काही गॅरंटी द्यायला लागते, कुठल्या प्रकारच्या गॅरंटीज ॲक्सेप्टेबल असतात? एज्युकेशन लोन जे काही लोक येतात आमच्याकडे, एक तर नॅशनल प्रायोरिटी मी आधीच सांगितलं, त्यामुळे इथे व्याजदर खूपच कमी आहे. आपण स्कॉलरशिप स्कीम आहे, जे लोक हायर एज्युकेशन मध्ये IIT किंवा IIM असा जे चांगले टेक्निकल एज्युकेशन मध्ये जातात तिथे आपण आणखी कमी रेट लावतो. हे खूपच कमी आहे, हे अवलंबन आहे आमची एक रेपो रेट असतात, RLRR म्हणतो आपण, ते रेपो लिंक्ड रेट आहेत आणि ते रेट मध्ये आपण कमीत कमी जे काही व्याज आहे बँकेने, प्रत्येक बँकेने वेगवेगळा ठराविक रेट ठरवून घेतलेला आहे अमाऊंट प्रमाणे. 7.5 लाखापर्यंत वेगळा रेट आहे, 7.5 लाखच्या पुढे जे लोन देतो तिथे वेगळा रेट आहे, पण जसं एज्युकेशन आहे तसं त्याची व्हायबिलिटी प्रमाणे ते रेट ऑफ इंटरेस्ट असंच खूपच कमी आहे, 9 ते 10%, 11% मॅक्सिमम व्याजदर लावतात त्याचे. आणि तुमच्या बोलण्यात असंही येत आहे की जर का IIT IIM असेल, म्हणजे जर का नॅशनल इन्स्टिट्यूट असतील एज्युकेशनच्या, तर तिथे प्रायोरिटी जास्त, प्रायोरिटी पण देतो आपण, तिथे व्याजदर मध्ये कन्सेशन पण देतो. कन्सेशन गर्ल चाइल्ड मध्ये आपण आणखीन मदत करतो, 50 पैसे बेसिस पॉईंट मध्ये आणखीन, बिकॉज गर्ल चाइल्ड एज्युकेशन इज मोर इम्पॉर्टंट, इट्स अ मोर इम्पॉर्टंट रादर दॅन टू हाय एज्युकेशन एज अ नॅशनल प्रायोरिटी. त्यामुळे त्यांना एज्युकेशन लोन देताना आपण 0.5% आणखीन व्याजदर कमी करतो. कमी करतो म्हणजे खूप साऱ्या स्कीम्स अशा या बँकांतर्फे आहे की ज्याच्यामुळे मुलाचं शिक्षण थांबू शकणार नाही. सर जसं मी मगाशी विचारलं की बऱ्याच बँकांकडे असं असतं, तुम्ही महाराष्ट्र बँकेच्या संदर्भात सांगू शकता की काय गॅरंटीज द्यायला लागतात पालकांना, काय गॅरंटी म्हणून द्यायला लागतं? 7.5 लाखापर्यंत जे काही लोन आहे तिथे काही गॅरंटी नाही, काही सिक्युरिटी नाही, ते विदाउट एनी सिक्युरिटी, विदाउट एनी गॅरंटी आपण एज्युकेशन लोन देऊ शकतो. आणि हायर एज्युकेशन मध्ये जे नॅशनल इन्स्टिट्यूट मध्ये जे लोक जातात त्यांना 15 लाखापर्यंत पण आपण गॅरंटी मानत नाही, आणि 7.5 ते 15 लाखापर्यंत जे काही लोन आहे आमची बँकेमध्ये ते फक्त एक गॅरंटर लागतात त्याच्यामध्ये, आणखीन काही नाही. आणि पुढे जे रक्कम जिथे वाढतात त्या तसंच प्रमाणे आपण पुन्हा कोलॅटरलला विचारतो. पण मग या कोलॅटरलला काय चालतंय की लोक त्यांचं घर देतात किंवा काय जमीन ठेवतात, असं वाहन ठेवतात, काही काही इमोवेबल एसेट द्यायला लागतात. मुव्हेबल एसेट तर आपण घेत नाही, पण इमोवेबल एसेट किंवा फिजिकल पेपर सिक्युरिटीज पण असेल
तर आपण घेता येईल म्हणजे याच्यात पर्याय सुद्धा खूप आहे की तुम्ही काय काय गहाण म्हणून ठेवू शकता आणि त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला त्या सिक्युरिटीच्या अगेन्स्ट तुम्हाला कसं लोन मिळू शकतं. सर बहुतांश जसं तुम्ही म्हणालात की परदेशात शिकायला जाण्यासाठी सुद्धा खूप मोठा खर्च असतो. मुलांच्या अशा आकांक्षा असतात, तेवढी बुद्धिमत्ता असते, त्यांना तिकडे मिळालेली पण असते ऍडमिशन, पण अडचण येतो तो फक्त कारण की ते डॉलर्समध्ये मोजायचे आहेत किंवा युरोजमध्ये मोजायचे असलेले ते पैसे, तर मग अशा वेळेस तो पिरियड ऑफ रिटर्न पण खूप मोठा असू शकतो का? एज्युकेशन लोन मध्ये आणखीन सांगायचं गोष्ट होता आपली बँकेबद्दल मी सांगणार आहे ते 15 लाख 15 वर्ष पर्यंत एज्युकेशन संपलेल्या नंतर 15 वर्ष पर्यंत आपण रिपेमेंट पिरियड देतो. खूपच कमी EMI येतात त्याच्यामध्ये. बरोबर. आणि म्हणजे विद्यार्थी शिकल्यानंतर त्याला काही जॉब मिळाला किंवा त्यांनी काही व्यवसाय सुरू केला तर तो स्वतःचा लोन स्वतः भरण्याची ताकद सुद्धा ठेवू शकतो अशा पद्धतीने. असं जे आपली जी एज्युकेशन लोनची स्कीम आहे त्याच्यामध्ये जे काही एज्युकेशन त्यांची जे आहे मेडिकल करताय तर त्यांना 5 वर्ष मेडिकल करण्यासाठी लागणार आहे. नंतर 1 वर्ष आपण त्यांना जॉब मिळेल हे त्याच्यासाठी आपण आणखीन मोरेटोरियम देतो. 6 वर्षाचे मोरेटोरियम दिलेल्या नंतर आपण 15 वर्षाची रिपेमेंट ठरवून घेतो. म्हणजे हे खूपच एनकरेजिंग आहे, हे खूप प्रोत्साहनपूरक आहे की मुलांना जर का उच्च शिक्षण घ्यायचं असेल तर त्यांना सगळ्या प्रकारांनी मदत ही बँक करते. महाराष्ट्र बँकेबाबत आपण बोलतोय तर महाराष्ट्र बँक ही निश्चितपणे खूप साऱ्या सवलती देते, खूप सारं प्रोत्साहन देते आणि जसं सैन सरांच्या बोलण्यात वारंवार येत आहे की नॅशनल प्रायोरिटी आहे, ही नॅशनल इम्पॉर्टंट आहे की राष्ट्रीय स्तरावर याला खूप महत्त्व दिले गेलेलं आहे की कुठल्याही विद्यार्थ्याचं शिक्षण केवळ त्याचं आर्थिक बाजू सक्षम नाही आहे म्हणून होऊ नये, त्याच्याने तो अडचण निर्माण होऊ नये आणि तिथे या बँका या रोलप्ले करतात. आपण नेहमी जाणून असतो की आजकाल सगळ्या बँका खूप फ्रेंडली पण आहेत. महाराष्ट्र बँकेचा पण सगळ्यांचा अनुभव आहे की खूप फ्रेंडली झालेल्या आहेत बँका आणि खूप सोप्या पद्धतीने हे सगळं प्रोसेसिंग होतं. तर समजा एखाद्याने लोनसाठी अप्लाय केलं तर ते प्रोसेसिंग किती दिवसात होतं? क्लीन लोन आहेत, 7.5 लाखापर्यंत काही जास्त वेळ लागत नाही. तिथे जास्तीत जास्त 7 दिवसामध्ये आपण लोन प्रक्रिया कम्प्लीट करू शकतो. आणि मोठ्या मोठ्यामध्ये पण ठराविक आहेत, मॅक्सिमम 28 डेज मध्ये आम्हाला पूर्ण इव्हन ओव्हरसीज लोन आपण देतो तिथे करायला लागतात. आम्हाला ते करावं लागतं म्हणजे हे सुद्धा थोडस सोयीस्कर मुलांना जाईल असं. पण याच्यासाठी तुम्हाला काही खात्री करावी लागते बँकेच्या कडनं, तुम्ही काय चेक करता या सगळ्या बाबतीत? आपल्याकडे ऑलरेडी बरच गोष्ट आहे जे आपण आपल्या प्रक्रियेमध्ये आहेत. आपण ड्युलियन्स करतो, कस्टमरच्या ड्युलियन्स करतो, त्यांची एज्युकेशनमध्ये ते जिथे जे इन्स्टिट्यूटमध्ये ॲडमिशन घेणार आहे ते इन्स्टिट्यूटची माहिती घेतो. तसंच त्याची शिक्षणाची आधी आपल्याकडे रिकॉर्ड असतात की काय एज्युकेशन त्यांनी केलेलं आतापर्यंत, कसं पुढे जाणार आहे आणि जे काही त्याची कॅपेबिलिटी आहे तसंच प्रमाणे हे सगळे गोष्ट पाहतो की आपलं जे काही ठराविक आहेत आपल्याकडे स्कीममध्ये की त्यांची मागची काय एज्युकेशनची क्वालिटी होती, पुढे कसा करणार आहे, कुठली इन्स्टिट्यूटमध्ये जाणार आहे, त्या इन्स्टिट्यूटची स्कोप काय आहे, तिथे आणखीन काय फर्दर जॉबची स्कोप आहे का, तिथे युनिव्हर्सिटीमध्ये जे काही कॉलेजमध्ये ॲडमिशन घेणार आहे ते कॉलेजची ड्युलियन्स पण आपण करतो. हे सगळे गोष्ट आपल्याकडे आहे आणि डिस्ट्रॅक्शन असल्यामुळे खूप आपण फिनटेक कंपनीला पण इथे जोडलेलं आहे. ते सांगायला मला आणखीन नवीन गोष्ट सांगायचं होतं की आपण फिनटेक कंपनीला खूप इम्पॅनल केलेले आहे आणि ते लोकांनी ड्युलियन्स करून देतात. ते इन्स्टिट्यूटची पण माहिती, विदेशातून जे काही इन्स्टिट्यूट आहे त्यांची माहिती, त्याची रँकिंग, त्याचे स्कोप, हे सगळे गोष्ट आमच्याकडे येतात आणि तसंच प्रमाणे आम्हाला सोय होतात एज्युकेशन लोन देताना. अगदी खरं आहे, म्हणजे सगळ्याची व्यवस्थित माहिती घेऊन, विद्यार्थ्याचा परफॉर्मन्स बघून आणि संस्थेची माहिती घेऊन सगळे, त्याच्यासाठी फिनटेक सारख्या त्यांच्याकडे कंपनीज आहेत की त्यांना ही माहिती पुरवत आहेत. सर असं काही आहे का की समजा 4 वर्षाचा कोर्स आहे, 5 वर्षाचा कोर्स आहे, तर ही जी लोन अमाऊंट आहे ती त्या त्या वर्षी डिस्बर्स होते का एकट्ठा या मुलांकडे? नाही, ते कोर्स प्रमाणे डिस्बर्स करायला लागतात ज्यावेळी डिमांड असतात. आपण एज्युकेशन लोन मध्ये फक्त शिक्षणासाठी लोन देत नाही, ट्युशन फीस तर देणारच, आपण त्यांना हॉस्टेल फीस आणि जे बोर्डिंग कॅटरिंग जे काय लागतात त्याच्यासाठी पण आपण फंडिंग करतो. त्या ज्यावेळी डिमांड होतात त्याच वेळी पैसे द्यायला लागतात. हे सगळं झालं की मुलाला डिग्री मिळवतो
परफॉर्मन्स दरवर्षी तुम्ही त्याचा ॲसेस करता की एखाद्या मुलांनी लोन घेतलंय पण त्याला नाही गती आली आणि त्याचा 4 वर्षाचा कोर्स जरा लांबला, तर अशा वेळेस काय? नाही नाही, हे प्रत्येक वर्ष आम्हाला त्यांची प्रोग्रेस रिपोर्ट घ्यायला लागतात आणि पाहाय पण लागतात की काय प्रोग्रेस होऊन राहिलेले आहे, ते काहीतरी कमी झालं तर आपण ते काउन्सिलिंग करत नाही पण आपण त्यांना नक्कीच मॉनिटर करतो की त्याची प्रोग्रेस कसा प्रमाणे जाऊन राहिलेला. म्हणजे त्याला ही आधी कल्पना दिलेली असते की बाबा रे पुढच्या वर्षीचं लोन तुला हवं असेल तर मात्र तुझा परफॉर्मन्स हा चांगला असला पाहिजे, याची कल्पना मात्र त्या विद्यार्थ्याला आधी दिलेली असते. सर, तुम्ही या सगळ्याबाबतची माहिती सांगताय की लोन मिळू शकतंय, ते कसं परत फेडायचं, त्याच्यासाठीच्या नियम अटी काय आहेत, तुम्ही कसं चेक करताय, असा एखादा अनुभव आहे तुमचा की ज्याला लोन मिळालंय आणि ज्याच्या पाल्याने किंवा ज्याच्या मुलांनी मुलींनी काही चांगलं शिक्षण घेतलंय त्यांचं आयुष्य बनलंय? एक आमच्याकडे जोशी म्हणून होते, ऑटो रिक्षा चालक होते, त्यांनी मुद्रा लोन घेऊन आमच्याकडे ऑटो लोन घेतलेलं होतं आणि दरवेळी ते परत जे शेवटची जे इन्स्टॉलमेंट होती ऑटो रिक्षाची ते पे करताना त्यांनी सांगितलं की साहेब मला माझ्या मुलासाठी एज्युकेशन लोन मिळेल का आम्हाला, तर मी सांगितलं नक्कीच देणार, आपण एज्युकेशन लोन द्यायलाच पाहिजे आम्हाला. तर त्यांनी सांगितलं माझ्या मुलगा IIT पोहई मध्ये बीई केलं, आता ते बोस्टन युनिव्हर्सिटी मध्ये MS करणार आहेत, त्याच्यासाठी तुम्ही देणार का? मला इतका आनंद वाटला की एक ऑटो रिक्षा चालक आहे आणि त्यांनी एज्युकेशनच्या महत्वाच्या इतकी मोठी महत्व कळलं आणि त्यांनी त्यांच्या मुलगासाठी ते खूप एज्युकेशन मध्ये महत्व त्यांनी दिलं आणि तिथे त्यांनी एज्युकेशन लोन साठी येत आहे आणि मला खूप आनंद वाटला त्यांना एज्युकेशन लोन देताना, ते MS करता करायला ते बोस्टन युनिव्हर्सिटी मध्ये जात होते. म्हणजे अतिशय छान उदाहरण देत आहेत सर की कोणालाही, म्हणजे तो रिक्षा चालक असो, एखादा नोकरदार असो, एखादा व्यावसायिक असो, कोणालाही लोन हे मिळू शकतंय आणि तिथं फक्त काय तपासण्या करायच्या आहेत, काय क्रायटेरिया आहेत ते बघून पुढचं लोन तुम्हाला निश्चितच मिळणार आहे. अतिशय चांगलं आयुष्य मुलांचं घडायला याच्यातून मदत होतीये आणि ज्या शिक्षणोत्सवात आज आपण साजरा करतोय त्याचा मुळात हेतू हाच आहे की चांगला उत्तम माणूस घडावा. तर तुमच्या या कार्याने की जे तुम्ही लोन सगळ्यांना देताय शिक्षणाचं, त्याच्याने तो माणूस घडायला आणि त्याचं आयुष्य घडायला सुद्धा खूप चांगली मदत होती. तर अशा पद्धतीने एखाद्या विद्यार्थ्याचा एक डिग्री चांगली मिळाली, काही टेक्निकली घेऊन तो साऊंड झाला आणि आता त्याला त्याचं लोन परत करायचं आहे आणि त्यांनी असं ठरवलं की मला आता एखादं स्टार्टअप सुरू करायचं आहे, तर अशा वेळेस पण आपण त्याला आणखीन मदत करू शकतो? ते ऑलरेडी बरेच स्कीम गव्हर्नमेंटने आणलेले आहे, स्टार्टअपसाठी पण लोन आणलेलं आहे. स्टँडअप इंडिया स्कीम एक मोठी स्कीम राबवलेली आहे, तिथे आपण लोन देतो, 2 कोटीपर्यंत आता लोन अवेलेबल आहे स्टँडअप इंडियामध्ये. आणि आपली देशाचे बद्दल सांगितलं तर खूप स्टार्टअप उभे आलेले आहे आणि ते गरजेची भाग आहे त्यांना प्रमोशन करणं आणि बँकेने पण प्रत्येक बँकेने उभे येऊन राहिलेलं आणि स्टार्टअपला पण फंडिंग करते आणि मग त्यांचं स्टार्टअप उभं राहिलं, त्यांना चांगलं यश मिळालं त्याच्यात, तर तुमचं रोल लोन रिपेमेंट आधीचं आणि नंतरचं हे होण्यासही सुकर जाईल आणि ती सायकल परत चालू राहील. अतिशय महत्त्वाची माहिती आज आपल्याला इथं मिळालेली आहे की आर्थिक जो बुवा आहे, आर्थिक जी भीती असते पालकांना की माझ्या मुलाने एखादा महागडा कोर्स निवडला तर त्याच्यासाठी त्याचं अर्थकरण हे कसं सांभाळायचं, तर हे सांभाळण्यासाठी आपल्याकडे महाराष्ट्र बँकेसारख्या बँका आहेत. सगळ्याच बँका या एज्युकेशनल लोन्स देतात, शैक्षणिक लोन या सगळ्या बँका देतात आणि त्याची पद्धती सुद्धा किती सुलभ आहे हे सरांनी आता आपल्याला समजून सांगितलं. त्याच्यामुळे मला आता असं वाटतं की ती नॅशनल प्रायोरिटी असल्या कारणाने कुठलाही मुलगा आता आर्थिक कपॅसिटी नाही म्हणून शिक्षणापासून वंचित होऊ शकत नाही. बरं, याच्यात पुढची सुविधा आहे की ते त्याचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याला स्वतःच्या पायावर उभं राहायचं असेल तर त्या स्टार्टअपसाठी सुद्धा हे या बँका मदत करतात. पण त्याच्यात एक मात्र आहे की तुम्हाला दरवर्षी जर का हा पुरवठा अखंडित हवा असेल तर तुम्हाला मात्र तुमची जबाबदारी पार पाडावी लागेल, तुम्हाला चांगला अभ्यास करावा लागेल, तुम्हाला चांगले मार्क मिळावे लागतील आणि तुमच्या शैक्षणिक ग्राफमध्ये वरती पुढे जात राहावं लागेल. सगळ्या पालकांना आणि विद्यार्थ्यांना हा सर खूप मोठा दिलासा आहे की बँका अशा पद्धतीने एक पालकत्व घेत आहेत मुलांचं आणि त्यांना शिक्षणाला पुढे प्रोत्साहित करतायत. जी सगळ्यात अवघड बाजू आहे ती तुम्ही सांभाळताय, त्या अर्थकरण त्यांच्या शिक्षणाचं सांभाळताय आणि खूप मोठा दिलासा सुद्धा यांना यामुळे मिळतो. ही सगळी माहिती दिलीत तुम्ही आज या देशदूतच्या शिक्षणोत्सवामध्ये,
त्याबद्दल तुमचे खूप सारे धन्यवाद. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.